श्रद्धा परमार्थात चालत कीर्तन काराय तरी सांगते देव दिसत नाही उपास करून मिळालात ना तरी दिसणार नाही। सात दिवसातले सहा दिवस उपास करती हाडाची काडा झाली तुमच्या माझ्याकडे बघू नका माझे कीर्तनानं झाल्यात मी खातं पोटाला लागल तेवढं पण आता लागत नाही अंग त्याला काय करावं पण खास जागा माय माऊली सांगतात अतिविषय सेवावा का सर्वता निरोधावा ना ना शरीरासी ताडावे आणि शेवटी मला सांगा जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुससी काही औज्याचं जगणं आहिक म्हणजे जगणं धड धड म्हणजे कमीत 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 कमी धड बोलत नाही ती वागायचं ज्याचं जगणं धड नाही तुम्ही त्याला ज्ञानाच्या गोष्टी विचारता बोभाटे करणारी माणसं आहेत रे ही आणि आमचं लक्ष बोभाट्याकडेच जातो आमची शांत बसणारे आम्हाला पचतच नाही आमच्यात कसं आहे ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही ज्या साबणावर गोरी हिरोई नाही ती साबण खपतोय अरे तुम्हाला साबण महत्वाचं का कवर महत्वाचं नाही रे आमच्यात कसं आहे ना मार्केटिंगचा जमाना आहे असत्य सुद्धा सत्य करून दाखवायची ताकद या मार्केटिंगमध्ये आहे ॲडव्हर्टाइजमेंट सत्य नाही आहे काहीच आता मला सांगा खरंच सुंदर साबण ते संतूर साबण वापरल्यावर उमर का पत्या नाही चलता असं होतं का मार्केटिंग ॲडव्हर्टाइजमेंट ओनली जस्ट दुनिया झुकती आहे झुकणेवाला ॲडव्हर्टाइजमेंट काय ताकद आहे या मार्केटिंगमध्ये देव सुद्धा आता मार्केटिंगवर अवलंबून आहे खरंय का नाही इथं ज्या मंदिराला गर्दी जास्त तो देव लवकर पावतो अशी मेंटॅलिटी आहे खरंय का नाही खरंय का नाही पुरुष मंडळी अरे टाकल्यावरची केस काढून काढून टाकल्यावर केस येईना तरी तिरुपतीला मरतो अरे अरे दिवाळंदी पंढरी कर ना तिथला काही देव पावत ना का पण तसं नाही संत देव सारखेच आहेत पंढरीचा पांडुरंग काय तिरुपतीचे बालाजी काय अरे आपल्या गावातलं विठ्ठलाचं मंदिर काय सगळं सारखंच आहे हे ज्याला समजलं त्याला फार कष्ट करायची गरज नाही अरे ज्याला घरातली माय कळली नाही त्याला जगाची माय कळणार आहे ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला जगाचा बाप कळणार आहे आमचं कसं आहे ना महाराज फॉर्च्युनर मध्ये आला हुशार रिक्षात आला मूर्ख पेटवा मग एक एक कडन करे तुमचं कसं आहे जी पूर्वी वरातीत नाचली सुशिक्षित आणि कीर्तनात नाचली नालायक अरे वा मानलं पाहिजे ना का तुम्हाला म्हणजे जी नवरदेवासमोर नाचती लोकांसमोर नाचती इट इज फ्री माइंडेड हाय क्लास आणि जी कीर्तनात नाचते इट इज अनएज्युकेटेड अनप्रोफेशनल अनक्लास लोअर क्लास थर्ड क्लास म्हणजे तुमचं कसं आहे ज्याला मटण चावणा त्यानं जर माळ घातली त्यो महाराज आणि आम्ही कोण पोतराज आम्ही जन्माला बसणं घातल्या ना नका रे दादा सत्य असत्य कळावी एवढी ताकद नाही आपल्यात कळतं हो पण वळत ज्याला वळलं तयाचा हरिक तो कौतुकच करण्यासारखा आहे हो त्याला माहित आहे सत्य काय खोटं काय आम्हाला कधीच कळलं आम्ही फक्त देवा डोळ्याला दिसेल ते सत्य मानतो काय वाटतं दिसतं ते सत्य आहे दिसतं ते सत्य आहे का नामदेवराय म्हणतात सगळं खोटेपण आहे रे लटके झाले कटके देते गाडघ्या एवढे राडे लटके झाले कटके देते गाडघ्या एवढे राडे उडत चिमणी सरत चाले तिचे पाटी एवढे डोळे लटके झाले कटके देते गाडघ्या एवढे राडे लटके झाले कटके देते गाडघ्या एवढे राडे म्हणजे मुंगी प्याली शिंगी झाली मुंगी प्याली शिंगी झाली मुंगी प्याली शिंगी झाली मुंगी प्याली शिंगी झाली तिचे दूध किती 17 रांजण भरले पिले 12 हत्ती मुंगी प्याली शिंगी झाली मुंगी प्याली शिंगी झाली म्हणजे वनात कासव गीत गाय तुम्ही कासवाचा आवाज ऐकला 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 का गावकरी माताच्याचा आवाज ऐकला नाही ते काही शिवरंजनी म्हणणार आहे का पण काय म्हणा माऊली कोण म्हणतायत नामदेवराय खोटं बोलता का आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे विष्णुदास नामा म्हणे ऐसे यांची ख्याती लटके जे बोलती त्याचे पूर्वज नरका जाती खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल खोटं बोलणाऱ्याची जात नाही खरंय काय खरंय इथं जे दिसत नाही ते खरंय जे दिसतंय ते खोटंय सगळं असत त्याचा बाजार आहे दादा कान्होबा तुझी घोंगडी चांगली चांगली नामासिका दिली वांगुली रे आमच्या नशिबात सगळंच फाटकं की रे देवा काहीच खरं नाही हो इथं काही सुद्धा नाही बघा जे दिसतंय ना डोळ्यांना सगळं असत्य आहे ही माणसं आपली आहेत आपली
नाही, देव दिसत नाही म्हणजे नाही असं आहे का? कोरोनाचा विषाणू दिसला? दिसला? खिरोदाकर दिसला? न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे, आहे की नाही? अनुभव आहे, आता एक्सपिरियन्स आहे म्हटल्यावर मारतोच, एवढी मिळली मग काय उगच मिळली का? दिसत नाही तरी आहे, न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे माऊली, मग न दिसणारा परमात्मा तारतो याचा विश्वास ठेवा, देव तारल्याशिवाय सोडत नाही, ट्रस्ट. आणि देवाच्या आधी स्वतःवर विश्वास ठेवा की मी करू शकतो, मी त्याला प्राप्त करू शकतो, मी ही बंधनं तोडू शकतो. माय माऊल्या, स्वतःला अंडरएस्टिमेट करायचं नाही, मी पाहिजे ते करू शकते. लोक नावच ठेवत असतात लोकांचं काय ते, मा अग काही करू शकता का तुम्ही? आज हे स्वराज्य निर्माण झालं याचं कारण फक्त मासाहेब आहेत. आज राजमाता मासाहेब झाल्या नसत्या, जिजाऊ मासाहेब झाल्या नसत्या, स्वराज्य झालं असतं, आपण एवढ्या थाटात बसलो असतो का? ग माय नाही ग, प्रत्येक गोष्ट स्वतःवर विश्वास पाहिजे बघा, सेल्फ कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे. जर नसेल ना तुम्ही जीवनात काहीच करू शकत नाही. हे कला वगैरे तुमच्याकडे किती असू द्या, पण विश्वास नसू द्या, होऊ शकत. आधी स्वतःवर विश्वास ठेवा. आमच्या वर्गामध्ये परवा दिवशी काय झालं, सरांनी विचारलं कुणाला काय 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 व्हायचं आहे. एक मुलगा होता, तो बोबडा होता, तो म्हणला थल मी मालकी तीन कलनाल. थर म्हणले आधी रन इट म्हण. अख्खा वर्ग खदा खदा हसला, सरही हसले. पोरगा म्हणला थल तथला हातू नका, आधी पलिक ते घ्या मग बघा. आता सर मी म्हटलं आता आपल्याला एवढं चॅलेंज करतोय म्हटल्यानंतर हे रन नीट म्हणणारं पोरग हे काय मार्केटिंग करू शकतं? मार्केटिंगची मेन स्ट्रॅटर्जी काय आहे? तुम्हाला पुढच्याला माझी वस्तू घ्या किंवा माझ्या व्यापारामध्ये इन्व्हेस्ट करा हे करण्यासाठी प्रोत्साहित करता आलं पाहिजे. आणि प्रोत्साहित करायचं म्हणजे गोडगोड बोलता आलं पाहिजे. आता ह्याला बोलायलाच नीट येत नाही, हा काय मार्केटिंग करणार आहे? सर म्हणले हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, उद्याच्या लेक्चर पर्यंत तू जर हे 20 रामायणाचे ग्रंथ विकले तर मी मान्य करतो तू मार्केटिंग करू शकतो. दुसरा दिवस उजडला, लेक्चरला मुलगा आला, प्रत्येकाला वाटलं असे विकून विकून किती विकले असणार आहेत. सर म्हणले विकले का? म्हणलं हो. किती? थोगले विकले. सर म्हणले एडत काढू नको, कसं काय विकले? स्ट्रेंथ काय होती, स्ट्रॅटर्जी काय होती? तर म्हणलं काय नाही, तर प्रत्येकाच्या दालात जायचो, दलवाजा वाजवायचो, त्यांनी दलवाजा उघडला की त्यांना फक्त म्हणायचं हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण, तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले ह्याच्याकडनं रामायण ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. आता येणे रामायण थांबायचं आणि आपण ऐकायचं, त्याच्यापेक्षा पैसे द्या रामायणच घ्या. स्ट्रॅटेजी, स्ट्रेंथ, स्वतःच्या कमीपणाला कमीपणा समजायचा, स्वतःवर विश्वास ठेवायचा. कामयाब वो नहीं होते जिनके सिर्फ सपने बड़े होते हैं, कामयाब वो होते हैं जो अपने सपनों पे आड़े होते हैं. जिद्द ठेवा, परमात्मा तुमच्या पाठीशी आहे. असाध्य ते साध्य करीता सायास करिता सायास. शब्द लक्ष देऊ नाही का? सायास केल्याशिवाय कारण मूळ काय? अभ्यास तुका म्हणे. कुठली शेती करायची? अभ्यास करा. काय वाटतं तुम्हाला दादा? जिथे सरदाराचं पोरग हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघतं, मग शेतकऱ्याच्या पोरानं स्वतःच्या व्यापाराचं स्वप्न बघू नये? छत्रपती शिवराय सरदाराचा मुलगा आहे, शहाजीराजे गुलामगिरीमध्ये सरदार आहेत, आणि त्यांनी स्वप्न कशाची बघितली? हिंदवी स्वराज्याची. आम्ही जगाच्या पोशिंद्याची लेकर आहेत,
आम्ही आमच्या स्वाभिमानाचे स्वप्न बघू नये? अरे बघायलाच पाहिजे, घ्या रे हे इतिहासातनं. काय वाटतं नोकरदार मंडळी, आज महिन्याच्या महिन्याला तुमच्या हातात जे वेतन पडतं ना, जी पगार पडते ना, एक तारखेला हातात पडते जी पगार, याचं कारण आहे शिवछत्रपती शिवाजी महाराजने तर आपल्या हातामध्ये पगार पडली नसते, हे लक्षात घ्या. वेतनदारी पद्धत छत्रपती शिवरायांनी चालू केली, वतनदारी पद्धत बंद करून. पाटील की, देशमुख की, देशपांडे हे माझ्या शिवरायांनी बंद केलं, आणि तेव्हापासून वेतन द्या आणि मग कामं करा असं शिवरायांनी चालू केलं. ही दूरदृष्टी म्हणावी, दूरदृष्टी. अहो या शेतकऱ्याच्या विकासासाठी आता सरकार बोंबलतंय, पाणी आडवा, पाणी जिरवा, पाणी आडवा, पाणी जिरवा. या महाराष्ट्रातलं पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं खेड शिवापूरला. अशी 32 धरणं राजांनी बांधली. त्याच्या पलीकडे आता जे पोरं बोंबलतात ना, माझ्या बापाचा सातवारा लय मोठा आहे, तो सातवारा बी राजामुळेच. आज सातवाऱ्यावर जी आपली नावं आहेत त्याचं कारण शिवछत्रपती शिवाजी महाराज आहेत. कारण सात काड्या, 12 हातं, ही शेतीची जी मोजमापणी आहे ना, ती पहिल्यांदा राजांनी केली, आणि याच्यावर शेतीच्या मोजमापणीवर आपलं नाव टाकावं ही पद्धत तेव्हापासून चालू झाली. एका वाक्यात सात वाऱ्यावर जी आज आपली नावं आहेत ती आपल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे, नाहीतर सात वाऱ्यावर नावं नसती. मग हे घ्या रे इतिहासात ना, हे घ्या मावळे. अरे 17-18 वर्षाची पोरं होती हो, 16-17-18 वर्षाची पोरं. अहो आजकालच्या पोरांना काही कळत नाही त्या वयात, त्या वयात पोरं मावळी होते. दामपट्टा, घोडस्वारी, अरे जाम जमायचं त्यांना, ज्ञान, गहन ज्ञान होतं त्यांच्याकडे. कुळच पावन होतं ना, काय वर्णन करावं मावळ्यांचं. अरे 32 इंच छाती, 140-160 किलो वजन, 6.5-7 फूट उंची. अरे पुढचा बघून गार भावा, इतका नजरेत अंगार. अरे मुघलांचे 100 आणि शिवरायांचा 1 मावळा बरोबर होता. अरे 80 वर्षाचे शेलार मामा, किती वर्षाचे, 80 वर्षाचे शेलार मामा उदय भाण्याच्या बोकांडी बसून दातानं त्याच्या नडीचा घोट घेतला, हे शिवरायांचे मावळे होते. ताकदवानही तेवढे, बुद्धिवानही तेवढेच. फक्त तेव्हा RMD विमलन माणिकचंद नव्हती, बिचारे मावळे घडले, आमचे निमित्त त्याच्यातच गेले, त्याच्यामुळे काय मावळे म्हणण्यातही मजा नाही. आमचे निस्ते बोंबलत्यात, तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. अरे तुम्ही डोमकावळे, मावळे वैर तुम्ही. असा चौकात बसतो, इकून आली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, गोरी दिसली, गाला तटली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. आणि काय वाटतं तुम्हाला, तुम्ही स्त्रीचा अवमान करणार आणि तुम्हाला धर्म माफ करणार? माणूस आहेत आपण, देवालाही शिक्षा आहे. शास्त्र सांगतं, यत्र नारीस तू पूज्यंते रमंते तत्र देवता. आई बहीण साधी गोष्ट नाही. देवघर आहेत का तुमच्या घरात? देवघर मायमावल्या देवघर आहेत का? आमच्याकडे असतात. तुमच्याकडे? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात, तुमच्याकडं? जस्ट आस्किंग माय, बोला जग. माय बोलू वाटलं बोलायचं, हसू वाटलं हसायचं, रडू वाटलं रडायचं, विचार करायचा. मी तुम्हाला का सांगते माहित आहे का? ह्यांचं काय तवा, टपरीवर बसला, चार माणसं बसली, खे 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 खे, ह्याचं काय असतंय तवा? हे कधी बी हसतंय महाराज बरं का? ह्याचं काय तवा? बसला प्यायला, खे 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 खे, ह्याचं काय? ही कुठं बी हसू शकतात? आपण चार माणसात हसू शकतो का? बरं मोठ्यानं हसलो लोक चांगलं म्हणतात का? ही तर कुणाचा आवाज किती कळत नाही ग, हसून घ्यायचं. टाळी देऊ वाटली शेजारणीला, द्यायची. तिने नाही घेतली, आपले द्यायची, टाळीच द्यायची महाराज बरं का? हसून घ्या ग माय, फार विचार करायचा. ही लोक रडलं तरी बोलतात आणि हसलं तरी ही लोकच आहेत ग माय. एवढा जरी सुंदर कार्यक्रमच्या बोरुले कुटुंबानं केला तरी अख्खं गाव चांगलंच म्हणील असं दोनचार तरी भाऊकीतले खोट बोलणारच. ती म्हणणार हा त्याचं काय असतंय, पैशाचा उताला कुठं तरी खर्चायचाच. लोक आहेत, लोक कशालाच चांगलं म्हणत नाहीत. लोक गुरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली, काळी केली तरी म्हणतात आई गो यानं बरी केली. अरे मग काय ब्रह्मचर्य राहू का? ही लोक बायको करू देत नाही, जगू देत असतात. पर्सनल एक्सपिरियन्स, स्व अनुभव. मी जर शांत कीर्तन केलं, लोक म्हणतात हे नेवळ आठवत, मीच तसं उभं राहिलं, त्याला काय कळा होती बाय. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेलो होतं कीर्तनाला, येत तर काय नाही, नाचतीच नाचती मग करो काय. अरे मी जर तुमचं ऐकलं ना माऊली, तर मला कीर्तन सोडावं लागेल बघा. मग मी विचार केला, मरू द्या ह्यांनी सांगावं, आपण नाचावं काय, नटनटे आहे का दादा? अरे परमार्थ तोच आवडे देवासी तो ऐका बरोबर. अरे आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो,
आपका बाल नबाक।